नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। मंडळी, आज अमेझॉन प्राइम वर दुर्गामती द मिथ हा सिनेमा रिलीज झाला आहे आणि जसं की तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की हा साऊथच्या एका चित्रपटाचा म्हणजेच भागमतीचा रिमेक आहे आणि साधा सुद्धा रिमेक नाहीये बरं का, म्हणजे अडॅप्टेशन एक प्रकार असतो आणि फ्रेम टू फ्रेम कॉपी करणं हा एक प्रकार असतो। तर हा फ्रेम टू फ्रेम कॉपी करण्यापैकी हा तसा त्या टाईपचा एक रिमेक आहे, म्हणजे एकही पॉइंट ओरिजिनल न ठेवता जसा भागमती आहे तशा तशा आपण बॉलिवूडमध्ये दुर्गामती म्हणून बनवू असं हा सिनेमा केलेला आहे। आता हा फॅक्ट, आता हे फॅक्ट आहे की भागमती ऑलरेडी हिंदी डब मध्ये आपल्याला युट्यूबवर बघायला मिळतं, तरी सुद्धा खूप एफर्ट्स घेऊन बॉलिवूडनी परत एकदा दुर्गामती सारखा चित्रपट बनवला आहे वेगळ्या अभिनेत्यांना घेऊन। पण आणि आज तुम्हाला युट्यूबवर असे बरेचसे व्हिडिओज मिळतील दुर्गामतीच्या बाबतीत जे फक्त दुर्गामतीला क्रिटिसाइज करतील आणि बॉलिवूडला क्रिटिसाइज करतील, कारण हल्ली अनेक जणांनी बॉलिवूडची सुपारीच घेतलेली आहे। पण आता जरी भागमतीला युट्यूबवर करोडो मध्ये व्ह्यूज असले, म्हणजेच युट्यूबवर असलेल्या हिंदी डब्ड व्हर्जनला, तरी सुद्धा आपण काही लोक असे असतील ज्यांनी भागमती हा चित्रपट बघितला नसेल किंवा त्याला काही माहिती नसेल आणि हा व्हिडिओ आपण त्याच लोकांसाठी बनवणार आहोत। सो मंडळी, हा रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल। चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। मंडळी, भागमती या चित्रपटातले, सॉरी दुर्गामती या चित्रपटातले तुम्हाला मेन तीन कॅरेक्टर्स सांगतो, म्हणजे एक चंचल नावाची बाई असते जी आयएएस ऑफिसर असते, एक मोठा राजकारणी असतो ज्या राजकारणाची भूमिका अर्षद वारसी यांनी प्ले केलेली आहे, आणि एक मोठा डॅमचा प्रोजेक्ट असतो आणि त्या डॅमच्या प्रोजेक्टमुळे 120 गावांचं चांगलं होणार असतं। आणि मग आता त्या भोवती, त्या डॅमच्या भोवती घडणारं राजकारण, मग एक सीबीआय मधली ऑफिसर ज्याचं कॅरेक्टर माही गिल यांनी प्ले केलेलं आहे आणि एक पोलीस अधिकारी ज्याचं कॅरेक्टर जीसू सेन गुप्ता यांनी प्ले केलेलं आहे। सो सगळी जी स्टोरी आहे ती त्या डॅम प्रोजेक्टच्याच अवतीभोवती आहे, कारण राजकारणात तुम्हाला माहितीच असतं की प्रत्येक प्रोजेक्ट बंद त्यांना काहीतरी स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो। असंच काहीसं राजकारणी अर्षद वारसी आहे का? बरं, जर तो असला तर दुर्गामती जी द एक भूत आहे, जी चुडेल आहे या चित्रपटातली, ती कशी काय भूमी पेडणेकरच्या अंगात शिरते आणि खरंच ती भूत आहे का की भूमी पेडणेकर मानसिक संतुलन तिचं हरवलं आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला शोधायची असतील तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। पण मंडळी, हा चित्रपट जवळजवळ 2.5 तासांचा आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीने सांगतो आणि ती म्हणजे शेवटचा जो पाऊणतास आहे त्या पाऊणतासामध्ये इतके ट्विस्ट अँड टर्न्स आहेत की या 2.5 तासांपैकी शेवटचा पाऊणतास तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल। आणि जर तुम्ही हा चित्रपट फ्रेश चित्रपट म्हणून बघत असाल, म्हणजे तुम्ही भागमती बघितला नसेल, तर तुम्हाला स्टार्टिंग पासून सुद्धा हा चित्रपट बऱ्यापैकी आवडेल। म्हणजे त्यांनी काय काय सिक्वेन्सेस चांगले केलेले आहेत जसे भागमतीमध्ये होते तसेच, फक्त खूप इकडे पॉलिश वाटतात सीन्स आणि सेट पण खूप उत्तम उभारलेला आहे। म्हणजे कधी कधी मला सुरुवातीला तर वाटलं की आपण जसे आपण गणेश उत्सवात जे मांडव असतात ना मोठमोठे, काही काही मांडवात भूतांचा सुद्धा एक हे असतो, थीम असते, तसाच एक मोठा सेट वाटतो आणि सगळे असे आफ्रिकन स्टॅच्यूज बिच्यूज इकडे ठेवलेले आहेत। पण जो त्यांनी एक मध्ये मध्ये हॉररचे सिक्वेन्सेस टाकलेले आहेत ते चांगले जमले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। भूमी पेडणेकर नो डाऊट अभिनयात खूप चांगलं काम करतेच, पण जेव्हा दुर्गामती तिच्या आत शिरते तेव्हा काहीसा तो एक्स फॅक्टर एक मिसिंग वाटतो, म्हणजे जे तिच्या अंगात येण्याचे जे सिक्वेन्सेस आहेत, एक भूत जेव्हा अंगात येतं ते जरा आपल्याला हास्यास्पद वाटतं, कारण कदाचित जसं साऊथमध्ये अशा प्रकारचे सीन्स केले जातात तसंच इकडे सुद्धा प्रयत्न केलेला आहे। ज्या प्रकारे साऊथमध्ये वाक्य बोलली जातात किंवा ऍक्शन सीन असेल किंवा कोणाच्या काही अंगात आलं त्याच्यानंतर जे बोललं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा भूमी पेडणेकरच्या अंगात दुर्गामती येते तेव्हा ती अशा प्रकारे वाक्य बोलते की जब तक मुझे वो नहीं मिलेगा तब तक ना यहां से मैं जाऊंगी ना किसी को जाने दूंगी।
सबका हिसाब लूंगी, तब तक ना तो मैं जाऊंगी ना किसी को जाने दूंगी। असं काहीसं एक कविता बोलल्यासारखं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला पण हसायला येतं, पण कदाचित आपण साऊथचे सिनेमे बघत असताना आपण त्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये असतो, सो तेव्हा हिंदी डब्ड व्हर्जन मध्ये आपण जेव्हा अशा प्रकारची वाक्य ऐकतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, बट जेव्हा बॉलिवूडचे कुठले अभिनेते असं बोलायला जातात तेव्हा आपल्याला जरा हसू येतं। आणि जेवढं नॅचरल भूमी पेडणेकर IAS ऑफिसर म्हणून वाटली आहे तेवढं जरा काहीतरी ती ज्या दुर्गामती बनते तेव्हा आर्टिफिशियल वाटतं, आणि उगाचच कुठल्या तरी एक लय त्यांनी लावलेला आहे तिच्या वाक्यांमध्ये याची आपल्याला जाणीव होते। माही गिलनी एक बंगाली अधिकारी पोलीस अधिकारी आहे ती, आणि तिने एक बंगाली बाई जर हिंदी बोलेल तर कसं बोलेल असा एक वेगळा तिने प्रयत्न केला आहे, पण तो प्रयत्न सुद्धा सुरुवातीला 5-10 मिनिटं आपल्याला हसू येतं की अशी का हिंदी बोलते, म्हणजे एखाद्याची दाढ जर समजा दुखत असेल तर तो कसं तोंडातलं तोंडात बोलत असतो ती काहीतरी हिंदी बोलते आणि हमको तो समझ में नहीं आता ये का बोल रही है, ऐसे क्यों बोल रही है, असं काहीतरी एक होतं। जिसू सेन गुप्ता असे पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी त्यांचं काम जेवढं आहे तेवढं चांगलं प्रामाणिकपणे केलेलं आहे। अर्षद वारसीनी सुद्धा चांगली भूमिका केली आहे। सो बेसिकली जर एक फ्रेश मूवी म्हणून बघायचा झाला तर आता OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा चित्रपट ऍटलीस्ट 1 time वॉच वर्थ तरी नक्कीच वाटेल, ना हा एक्स्ट्रॉर्डिनरी आहे ना एकदम पकाऊ चित्रपट आहे, बट जर ते दुर्गामती अंगात येण्याचे सिक्वेन्स जर अजून चांगले झाले असते तर किंवा अजून आपल्या अंगावर आले असते तर हा चित्रपट बघायला अजून मजा आली असती असं बोलायला काही हरकत नाही, पण ओव्हरऑल जे काही पॅकेज आहे ते ठीक आहे एकदा आपण बघू शकतो। सो या चित्रपटाला दुर्गामती या चित्रपटाला मी देतोय 5 पैकी, खरं तर आता मी भागमती बघितलाय म्हणून 2.5 stars देतोय कारण ओरिजिनल काहीच कंटेंटमध्ये बदल केला नाहीये या बॉलिवूडच्या मेकर्सनी, पण जर एक फ्रेश चित्रपट म्हणून बघायचा झाला तर मग 3 stars द्यायला काही हरकत नाही, पण रिमेक कुठल्याही एका चित्रपटाचा रिमेक करणं त्यात सुद्धा काहीतरी थोडेफार बदल व्हायला पाहिजेत असं माझं म्हणणं आहे। रिमेक करणं काही चुकीची गोष्ट नाही आणि हे आत्ता चालू नाही, रिमेक हे खूप आधीपासून चाललेलं आहे 60s, 70s, 80s च्या दशकात, पण साऊथच्या चित्रपटांचं रिमेक करणं बॉलिवूडमध्ये ही परंपराच आहे, पण आता कसं होतंय की साऊथची इंडस्ट्री ग्रो होत असल्यामुळे आणि त्यांचे चित्रपट हिंदीमध्ये डब होऊन येत असल्यामुळे आपल्याला ते चित्रपट आधीच आपण बघितलेले असतात आणि नंतर आपल्याला ट्रेलर बघितलं बघितलं कळतं की अरे हा तर या सिनेमाचा रिमेक आहे, हे आत्ताचं नाही आहे, हे आधीपासून होत आहे। सो जरी रिमेक करा रिमेक कुठल्याही गाण्याचं किंवा कुठल्याही चित्रपटाचं होत असलं तरी सुद्धा काहीतरी ओरिजिनल कंटेंट स्वतःचा एक ऍड करावा असं माझं मत आहे। सो मंडळी हा होता माझा दुर्गामती या चित्रपटाचा एक रिव्ह्यू, आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल, जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।